सर, तुमचं एक नावाचं एक पत्र जे आहे ते व्हायरल होत आहे वरळीमध्ये. संदीप देशपांडे यांनी त्या विरोधात आता तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे. आपण शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. मला अशा प्रकारचं कुठेही पत्रक काढलेलं नाही मी वेळगा, आणि असं काढणार पण नाही. मुळात ज्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असेल त्यांना, मी आत्ता पाहिलं ते पत्र वेळगा, ज्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, ज्यांना विश्वास नसतो आपण निवडून येण्याचा तर सोडाच पण मतं मिळण्याचा, तेच असल्या काहीतरी गोष्टी करत असतात. आणि ह्याने काही फायदा होणार नाही. वरळीकर सुज्ञ आहेत, त्यांना या गोष्टींची पूर्ण कल्पना आहे. आणि अशा प्रकारचा कोणताही पाठिंबा त्या शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाही आहे. आम्ही आमची निवडणूक लढवतोय. मला असं वाटतं मतदारांनी देखील या गोष्टींच्यावरती विश्वास ठेवू नये कोणत्याही बाबतीत, त्यांच्यापर्यंत पोहोचेल. पण हे गोष्ट खोटी आहे. अशा पद्धतीचे खेळ जे केले जात आहेत, म्हणजे अतिशय या संपूर्ण निवडणुकीमध्ये असे उंबळवाणे प्रकार बरेच बघायला मिळाले. भयंकर भयंकर. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की या सगळ्या याच्यामध्ये, माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं की या निवडणुकीमध्ये खूप गोंधळ होतील आणि चित्र विचित्र गोष्टींचे वापर होतील. त्याप्रमाणे ते होत आहे, कारण कोणालाच कुठच्या गोष्टींचा कोणाला अंदाज येत नाही आहे. म्हणजे ना अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना ना आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना कुठचाच. आणि असल्या प्रकारच्या गिमिक्स करून काय होणार नाही. आता मला असं वाटतं किती वेळ निघून गेलेली आहे. त्यांनी जी काय सगळ्यांनी बाकीच्यांनी माती खायची ती मला असं वाटतं गेल्या 5 वर्षामध्ये खाल्लेली आहे. लोक या गोष्टींच्या भूलतापणा बोलणार नाही. पैशांचा वापर होतच होता. सध्या खूप उघडपणे होतोय. मतदार मोठ्या संख्येत येत आहेत. सकाळपासून आपण पाहतोय या भागात अनेक भागामध्ये वयोवृद्ध युवा वर्ग मोठ्या प्रमाणात येतात, तर ते मतांची टक्केवारी वाढेल तर त्याला तुम्ही वाढली पाहिजे. लोकांनी मतदान केलं पाहिजे कळलं का. आणि ज्यांनी तुमच्या मतांशी प्रतारणा केलेली आहे किंवा त्यांनी अपमान केलेला आहे गेल्या 5 वर्षामध्ये, त्यांना तुम्ही शिक्षा दिली पाहिजे. विनोद तावड्यांचा कालचा विषय एक आहे, नाही मला त्याच्या डिटेल मला माहिती नाही. म्हणजे मी तुमच्याकडे पण बातम्या पाहिल्या, पण त्या बातम्यांमध्ये काही फारसा डिटेल्स नव्हते. कारण कोणतरी काहीतरी बोलवत होतं, कोणतरी अजून काहीतरी बोलवत होतं, त्यात फार डिटेल नव्हत्या. ते डिटेल माहिती घेऊनच सांगू शकेन मी आता. काय बोलता नाही येणार सर. गेल्या 72 तासामध्ये अनेक नेत्यांवर हल्ले होताना बघायला मिळतात, गाड्या फोडल्या जातात. अशा पद्धतीची सध्या परिस्थिती महाराष्ट्रात काय, या लोकांनी विश्वास गमावलेला आहे लोकांचा, आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आज कोणी या गोष्टी ठामपणे सांगू शकत नाही. आता गेल्या निवडणुकीत हा कुठे होता आणि आताच्या निवडणुकीत कुठे आहे, त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत कुठे होता, असे जर शब्द ह्या सगळ्या गोष्टी दलबदल प्रकार व्हायला लागले, तर मला असं वाटतं ह्याचा एक राग कोणकोणत्या अगोदरच्या पक्षापेक्षांकडनं तो होणारच आहे ना. ती गोष्ट होणारच आहे. गँगवॉर नाही, हा गँगवॉर बरेच दिवस चालतो. नाही काय काय होतंय, प्रश्न असा आहे की मुद्द्यांना तुम्ही थारा देत नाही आणि फुटेज तुमचं गुद्ध्यांचंच असतं, तर त्याच्यामुळे आपण तरी काय करणार. ठीक आहे.